आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. राजा मेलोड्रामा बंद कर आणि चल माझ्या सोबत. हे बघ, तिथे गेल्यावर ना तुझा पण फायदा आहे. माझा फायदा? हा, कसं काय? अरे, हॉस्पिटल मध्ये खूप मुली असतील छान छान, मग त्यातली एक तुझी गर्लफ्रेंड होऊ शकते. गर्लफ्रेंड? हा, कुठे? हॉस्पिटल मध्ये? हा विक्रांत, हॉस्पिटल मध्ये ना फक्त पेशंट असतात, गर्लफ्रेंड नाही. भाई विक्रांत, मी काय म्हणतो, तुझा पुढे, मी आलोच. हाय राजा. तुझा तुझा, तू ब्लड डोनेट कर, मस्त नाश्ता कर, आरामात ये, मी आहे इथेच, जा. हाय, हाऊ आर यू? चला ना. काय झालं? बाय अगो, मला ना विघ्नेशच्या आई बाबांना भेटायची भीतीच वाटते अगो. म्हणजे बघ ना, गिरजाने भर कार्यक्रमात सगळ्यांसमोर त्यांचा एवढा अपमान केला, आणि त्या बाईंचा स्वभाव तर तुला माहितीये, पराचा कावळा करतात त्या. मग आता एवढा अपमान झाल्यावर त्या गप्प बसणार आहे, आपल्या सगळ्यांवर चिडल्या असणार त्या. आई, तुम्ही नका काळजी करू, यावेळी आपल्याला नाही बोलणार त्या काही. चला. नाही गो बाय, बघ आपण आत गेल्या गेल्या बोलतील काहीतरी. मला तर त्यांना भेटायची भीतीच वाटते गो. आई, गिरीजाताईंनी जे केलं ते बरोबरच केलं, त्या काही चुकीचं नाही वागल्यात. एखाद्या बहिणीवर जर अत्याचार होत असेल तर दुसरी बहीण कसं सहन करेल ते. सविता मॅडम जे वागल्यात त्याला गिरीजाताईंनी फक्त प्रत्युत्तर दिलंय, आणि ताईंनी जे केलं त्यासाठी आपण हर्षाताईंना नाही भेटायचं का? आपल्या घरातल्या चांगल्या वाईट प्रसंगांना त्यांना बोलवायचं नाही का? हे बघा आई, सविता मॅडम आपल्याला जर काही बोलल्या तर आपण मुकट्याने सहन करूया ना. शेवटी आपल्याला हर्षाताईंना भेटणं महत्वाचं आहे, आणि आई, हर्षदा तुमची मुलगी आहे, त्यांना तुम्हाला भेटण्यापासून कोणी अडवू शकत नाही. बाय, ऐक ना, बघ आतमध्ये जे काय होईल ना ते आपल्या दोघींमध्येच राहू द्या, बाकी कुणाला काय बोलू नकोस. आणि गिरजा बाईला तर अजिबात बोलू नको, नाही तर ती परत सविता मॅडमना काहीतरी बोलेल गो. हो आई, आधी आपण आत तर जाऊया, तुम्ही नका इतका विचार करू. चला. अहो जी बाई पैशासाठी हापकली आहे आणि त्यासाठी स्वतःच्या सुनेचा छळ करते, तिला तुम्ही काहीच बोलणार नाही आहात का? काय हो, असं करताना तुम्हाला लाज नाही वाटली? देशमुख मॅडम, आम्हाला तुमच्याकडे उत्तर हवंय. सविता मॅडम, सविता मॅडम, सविता मॅडम, सविता मॅडम. लोचट निर्लज्ज मेल्या, माझा एवढा अपमान करून परत आल्याच ह्या माझ्याकडे त्यांचं रडकं थोबाड घेऊन. नाही तुम्ही याच आता, मी पण दाखवते तुम्हाला या सविताचं बदललेलं रूप. या या वासंतीताई, प्राची या ना, या उभ्या का तशा या घरात? अहो बघितलं का कोण आलाय? या या ना. अहो अहो बघा तरी कोण आलाय?
या ना तुम्ही या। ये प्राची मी हर्षदाला बोलवते। हा हर्षदा, ए हर्षदा, अगं बाहेर ये, बघ तरी कोण आले तुला भेटायला। हर्षदा आई। अगं हळू हळू, दोन जीवांची आहेस तू, पोटात बाळ आहे तुझ्या, काळजी घे जरा, सावकाश हा। अगं भेट आईला। हो आई, आई कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कशी आहे? मी एकदम मजेत। वहिनी तू कशी आहेस? मी बरी आहे, तुम्हाला असं आनंदात बघून खूप बरं वाटतंय। घरी कसे आहेत सगळे? सगळे बरे आहेत। वासंती ताई काय घेणार तुम्ही, चहा कॉफी तर सरबत आणू? अहो अशा बघत काय राहिलात, काय घेणार एवढंच विचारलं मी। काय नको म्हणजे चाय घेऊनच निघालो आम्ही। बरं ठीक आहे, पण बसा तर आधी, बस प्राची बस, बसा वासंती ताई बसा, बसा हो। प्राची मला सांग प्रसाद कसा आहे? आश्चर्य वाटलं ना की एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही प्रसादची चौकशी कशी काय करते। मी ठरवलं राग लोभ रुसवे फुगवे बास झालं सगळं, आता जुनं सगळं विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची। आपण एक कुटुंब आहोत आणि कुटुंबामध्ये भांड्याला भांड हे लागतच, हो की नाही? आणि गिरीजावरती माझा राग नाही, लहान आहे ती अजून, मी कशाला तिच्यावर राग धरू? खर तर परवा त्या वुमन्स असोसिएशनच्या फंक्शन मध्ये ती मला जे काही बोलली ना ते ऐकून खूप अगदी प्रचंड राग आला होता मला, पण शांत झाल्यावर जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं